सांगली बाजार समितीमध्ये हमाल तोलाईदार गटातून भाजपच्या पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घराजवळ आणि प्रचार केलेल्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये जाऊन शस्त्राने धाक दाखवून धमकी दिल्याबद्दल नगरसेवक मनोज सरगर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला, त्यांची कसून चौकशी करण्यात यावी. काँग्रेसचे पदाधिकारी अमर निंबाळकर यांनी ऑडिओ क्लिप बनावट बनवून व्हायरल केलेला आहे व ते खोटे आहेत असे स्पष्टीकरण यावेळी भाजप संघटक दीपक माने यांनी दिलं आहे. त्या ठिकाणी संजयनगर पोलीस स्टेशनला तिथं जाऊन इथं त्या ठिकाणी आम्ही फिर्याद दिली. ती फिर्याद दाखल झाली. पहिल्या दाखल करून घेण्यास पोलिसांनी केली. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाचा प्रवेश घेतल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला. त्या ठिकाणी आज माननीय मनोज सरगर यांनी जी काही ज्या काही गोष्टी संजयनगरमध्ये राजकारणाबाबतीत किंवा बाकीच्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीबाबत माझं एकच म्हणणं आहे की संजयनगरमध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये नशेखोर जे 16-18 वर्षाचे जे युवक आहेत त्यांना नशेच्या अधीन करून त्यांच्याकडे घातक शस्त्रांचा पुरवठा कोण करते, त्यांना नशेची आदत कोण लावते आणि या अशा अल्पवयीन मुलांना नशेच्या आहारी लावून त्यांच्याकडून राजकीय स्वार्थ, गुन्हेगारी स्वार्थ, आर्थिक स्वार्थ कोण करून घेतोय या सगळ्या गोष्टीची चौकशी करणे हे क्रमप्राप्त्याने याची झाली पाहिजे. कारण ह्या एका गोष्टीमुळे आपण संजयनगर परिसराने आजूबाजूच्यामध्ये अखंड युवा पिढी या ठिकाणी बळी पडत आहे आणि या ठिकाणी वया जात आहे आणि त्या सर्वांच्यामुळे नवनवीन गुन्हेगार उत्पन्न होत असल्यामुळे हा सर्वसामान्य जनतेला त्याचा खूप मोठा त्रास आहे, महिला वर्गाचा त्रास आहे. या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी तडा लावण्याचे ठरवलेलं आहे. त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची प्रतिमा मलिन करण्याचा व आम्ही आज या ठिकाणी जे काही काम करतोय त्यावरती आमची प्रतिमा मलिन करण्याचा या ठिकाणी यांनी हा प्रकार केलेला आहे. त्यामध्ये क्लिप ऑडिओ क्लिप धारांत खोटी आहे. अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे अन्यायाविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा असे कित्येक बनावट डुप्लिकेट ऑडिओ क्लिप व्हायरल करून त्यांच्यावर दबाव आणून त्यांना त्यांच्या कामापासून लांब करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे.